एका मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि त्या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळेल ते मी तुम्हाला विचारणार आहे. म्हणून तुम्ही गोष्ट शांततेने आणि लक्षपूर्वक ऐका. एक मुलगा होता, शाळेत जायचा, खूप बंड, मारामारी करल, विना कोणाकडे ढकलल आणि विशेष म्हणजे शिव्या दिली. त्याच्या शिव्याच कमी होत नव्हत्या. मित्राला शिव्या, घरी शिव्या, आजूबाजूच्या लोकांना शिव्या, त्याचे आईबाप सगळे परेशान झाले. परेशान झाले काय करावं म्हणून मॅडम कडे आले. मॅडमला म्हणे, मॅडम आमचं पोरं एवढं बंड आहे, पोरांना त्रास देतो, मारतो आणि शिव्या तो खूपच देतो, ह्या शिव्या करण्यासाठी काय करावा. तर मॅडमनं विचार केला की ठीक आहे म्हणे, तुम्ही काही ताण घेऊ नका, मला एका महिन्याचं मुदत द्या. किती किती महिन्याची मुदत मागितली? एक महिन्याची मुदत मागितली. मग त्या मुलाला मॅडमने जवळ घेतलं आणि म्हणाल्या, त्यांनी एक लाकडाचा खांब असतो ना, लकडी का पोल, तो खांब असा रोवला आणि त्याच्याजवळ 30 खिळे दिले. किती खिळे? 30. कारण महिन्याचे दिवस किती असतात? 30 दिवस असतात. आणि त्या मुलाला म्हणे, ज्यावेळेस तू शिवी देशील, या सुंदर लाकडावर तू शिवी दिली का तो खिळा उचलायचा आणि त्या खोडावर, त्या लाकडावर ठोकायचा. मग त्यानं काय केलं? अरे वा, त्याला मजा येऊ लागली. त्यानं काय केलं? शिवी दिली, समजा चुकून नकळत शिवी दिली, तो उचलायचा आणि ठोकायचा. असं रोज तो करू लागला की शिवी दिली, मित्राला देव, आईला देव, बहिणीला देव, शेजारच्यांना देव, घेतली की ठोकायचा. मग 30 दिवस झाले. 30 दिवसानंतर तो मॅडमला म्हणाल, मॅडम माझे सगळे खिळे संपले. मग मॅडम म्हणाले, ठीक आहे, खिळे संपले ना, आता तू काय कर, हे सगळे खिळे काढ. त्याला चिमटा दिला आणि सगळे खिळे काढ म्हणाले. दगड आपले जे लाकूड होत ते एकदम चांगलं होत, त्याला कुठेही छिद्र नव्हतं, एकदम सुंदर लाकूड होत. त्यानं काय केलं? चिमट्याने सगळे खिळे काढले. काढल्यानंतर काय काय झालं असेल खिळा काढल्यावर? त्या लाकडाला काय पडलंय? खड्डे पडले. तसंच जर आपण शिव्या दिल्या तर आपलं हे नाजूक मन आहे, त्या नाजूक मनाला जखमा होणार नाही, छिद्र पडणार नाही, वाईट वाटणार नाही. वाटतं की नाही सांगा? तुम्हाला जर एखाद्याने शिवी दिली तर तुम्ही त्याला डायरेक्ट अटॅक करता, मारता, कारण तुमच्या हार्टला त्रास होतो. तसं मग त्या मुलाने विचार केला, बंड जरी असला मुलगा तरी पण विचारी होता. म्हणे, बेटा एवढ्या सुंदर लाकडावर तू एवढे छिद्र पाडले निघाले, तर तू लोकांना जर असं शिव्या देतो, त्रास देतो, तर त्यांना किती वाईट वाटत असेल, त्यांच्या हार्टवर, त्यांच्या हृदयावर किती त्रास झाला असेल. मग त्या मुलाने ठरवलं की आजपासून मी शिवी देणार नाही. अशा प्रकारे तो मुलगा खूप चांगला वागू लागला, खूप